तुम्ही का लावतात घरी? तुला कसं समजलं सांग ना, तुला कसं समजलं? मला कसं समजलं ते जाऊ द्या, होते महत्वाचं नाहीये. पण मला आता दिसतंय की तुमच्या मनात खूप प्रश्न निर्माण झाले. म्हणजे हे सगळं काय चाललंय? तुम्ही मला कशा दिसता? तुमचं आणि माझं नेमकं नातं काय? खूप प्रश्न तुमच्या मनात आहेत. हो, पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की स्वेटरवर तो दुसरा एम आहे तो काय आहे? सांगतो, दुसरा एम म्हणजे मोन्या, तुला काय झोपेत चालायची सवय लागली काय? चाललंय तुझं? झोपेत नव्हतो चालत शोभा. अरे मग इतक्या रात्री चौकात एकटाच काय बडबडतोयस? तुला काही वेळ लागले का? पूर्ण एपिसोड पहा झी फाईव्ह वर. काय ग? अरे मास्टर, किती धूळ आहे आणि धुणीले मखलेल्या खुर्चीवर मी बसायचं का? जा तिकडे, मला नाही बसायचं या खुर्चीवर. अरे हे आई, काय गं एवढ्या वर्षा कारणावर तू रागवतेस? थांब ना, साफ करेल ना तो. मोना, साफ कर ना. जा ना कपडा घेऊन ये. जा, कर साफ कर, नीट कर. ते तिकडे पण आहे बघ, तिकडे. अरे मस्तड्या, काय चाललंय तुझ? तू काय पहिल्यांदा आलस माझ्या घरात? हा नाही, इकडे तिकडे बघायला लागलेस म्हणून म्हटलं रे. ते मी, अगं आई, तू घर इतकं छान ठेवलंयस ना, ते बघतोय तो, बाकी काही नाही. मग अगं मला टाप टिपच राहायला आवडतं, म्हणतो रोज नीट टापसफाई करते. हो, म्हणून तर तुझी पाठ दुखते ना. कशाला करतेस गे एवढं काम, झेपत नाही तर? आता वय झालं तुझं. मी कुठं काय करते? काय म्हणालीस? शोभे, खुर्चीला मला नुसती दाखवायला आणलीय, मी बसू का नको त्याच्यावर? हा बस 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 बस, आपलं काय पण विचारत बस. बस अवकाशा सपाटते. कस वाटत? छान वाटते ग, मस्त वाटते. आई, आजपासून ही खुर्ची तुझी. मोन्या, हो, खुर्चीला कापड शोध बाबा. हो शोधूया ना, शोधूया आपण. मोन्या, हे चालेल का? शोभा, शोभा हे नको. हे ड्रेस मटेरियल आहे, आमच्या बुटीकचं आहे. हे नको, हे आराम खुर्चीला योग्य नाही कापड. शिवाय म्हाताऱ्या माणसाला बसायचं असेल ना त्यात, तर ते कापड थोडस असं जाड पाहिजे, म्हणजे आरामदायक पाहिजे. हे नाही चालणार. अरे देवा, असं कापड कुठे शोधायचं? बघूया ना, शोधूया आपण. ते टळकेत असेल का? काय माहित नाही. तुला कुठे काय माहित असत? जा ते कपड्यात बघ जा. हे मस्त आहे, उबदार छान मऊ. होण्या, हे बघ, हे वापरूया. लीलावती, मी काय करू का? तू काय करणार आहेस? काय नको? अरे हा, विसरलीस मी. तू काही करू शकतेस नाही का? मनात आणलं तर मला नवीन खुर्ची पण आणून देऊ शकतेस. बघा, तू कुठे गेली होतीस? तू बाहेर जाणं जास्तच फिरायला लागलीस. हा आणि हा, कोणी तुझ्या समोरून आलं ना, जरा बाजूला होत जा, ते आरपार निघून जातात तुझ्या.
तुला माहिती नाही ही चाळीतली लोक कशी आहेत ते. जरा तरी त्यांना संशय आला ना तर सगळी गडबड होईल. मी आणि थोडा वेळ जरी या खुर्चीत बसले ना माझ्या पाठीला ना फोड येतील बघ. मी नवीन कापड बसवून देऊ का? काय नको आणि तू मध्ये पडू नकोस. मोहिनीच काम आहे त्यालाच करू दे. त्याला त्रास देण्यासाठीच तर करते ना मी हे सगळं. बघू ना कस जमवतो ते कुठून आणतो कापड. काय ही आणखी एक गोष्ट आहे ही तुम्हाला आपल्या मैत्रीची आठवण करून देईल. ही माझ्या आईची गोधडी आहे त्यावर तुम्ही ही साडी शिवून ही गोधडी दुरुस्त केली होती. मग ही गोधडी मी तुम्हाला गिफ्ट दिली होती आपल्या मैत्रीची आठवण म्हणून. आणि तुम्ही विचारलत ना मला ते स्वेटरवर एम आणि एम ते दुसऱ्या एमचा अर्थ काय. एक एम म्हणजे मोहन आणि दुसरा एम म्हणजे मोहिनी. हे कसं शक्य आहे? मी तुला आधी कधीही बघितलेलं आठवत नाही. मला आठवेल म्हणू सगळं आठवेल. अगं मस्त गोधडी आहे ग आवडेल तुला ये. काय करतो या शोभा? ही गोधडी कापलीच जात नाहीये. काय नाही शोभे त्याला गोधडी द्यायचीच नाहीये. सगळी नाटक आहेत अशी कशी देत नाही बघते ना मी. ते शोभा ऐक मग बाप ना जोरात. काही खरंच गोधडी कापली जात नाहीये. आणि इकडे बघू कशी कापली जात नाही. ऐका शोभे याला धार तरी आहे का? हा ब्लेड सुरी असं काहीतरी दुसरे घेऊन ये आणि काप. कोण नको ऐक गोधडी कापणारच. सुरी आहे कापते. जरा जोर लाव ना. नाही कापत आहे. आणि इकडे काय पण झालं तर कापायचेच. हा पूर्ण एपिसोड पहा Z5 Fly.